हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसित माझे नाव रत्नमाला संतोष विभूते कॅनल उपासना केंद्र कराड मी मला एक अनुभव छोटासा सांगायचा होता म्हणजे कचर की मी अशी अशी एकदा घरामध्ये खुर्चीवर बसले होते आणि खुर्चीवर बसल्यावर वरण अशी जोरात मोठी फळी पडली माझ्या डोक्यात डोक्यात पडल्यानंतर एवढा जी एवढं जी त्रास झाला एवढं दुखायला लागलं आणि असं सुजलं होतं असं डोक्यामध्ये फोडीफोडी झाल्या होत्या आणि डोक्यामध्ये डोकं एवढं दुखत होतं ना तरी पण मग ते सोनाली विरा एक उपासनेला आल्या होत्या त्यांना म्हणलं मला काही उपासना काही जमत नाही म्हणलं मला लय त्रास व्हायला लागला लय डोकं दुखायला लागले आणि हे डोक्यात फळी पडल्यामुळे एवढं दुखतं आहे म्हणलं मग त्यांनी ते मन ओम मन सामर्थ्यदाता ओम अनिरुद्धायन महा याचा जप अकरा वेळा करून मला पाणी दिलं तीर्थ दिलं त्यात उदी टाकून आणि ते, ते इतकं मग अर्ध्या तासाने मला एवढं जे शांत आणि बरं वाटलं डोकं पण राहिलं आणि सगळंच राहिलं आणि मग नंतर मग परत दुसऱ्या दिवशी मी म्हटलं मला का ती कालच्यासारखं अजून एकदा करून दे त्यांनी बरं वाटायला लागले म्हणलं मग परत द ती मला म्हणली आता तुम्ही करा अकरा वेळा म्हणा बापूंचं नाव घ्या आणि प्याती ती पाणी आणि मग एवढा जी फरक पडला ती ते सुजलेलं टेंगळं वगैरे ते सगळं जाऊन डोकं परत कधीच दुखलं नाही आणि एवढा बापूंचा विश्वास एवढं एवढं बरं वाटलं त्यामुळं तेव्हापासून जी एकशे आठ टक्के बापूवर विश्वास ठेवला आणि मी आता रोज उपासना करते ऑनलाईन पण आणि ते उपासना केल्याशिवाय आता जमतच नाही एवढा अनुभव बापूंनी दिला आहे मला आणि हरिओम श्रीराम अंबज्ञ